तर भूत आणि भविष्य पचायला जड असतं दादाताई, आणि हे मी नाही, माझ्या अंगात असलेली विलक्षण बाबांची विलक्षण शक्ती सांगत आहे दादाताई। माहितीये वाणी त्यांची आणि खोबाड तुझं, सांग लवकर काय ते अपमान। विलक्षण शक्ती असलेल्या असामान्य माणसाचा अपमान। सॉरी सॉरी, म्हणजे वाणी त्यांची आणि मुख तुझे, सांग सांग। तुमचा नंबर समजत लास्टला। बरं झालं, असंच पाहिजे तुका। वैजू माझा सांग भविष्य, वर्षभर तुझ्या साडी हॉलमेडी फुकट करून देईन मी। सांग 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 लवकर। सांगते सांगते, समजत मी समजत भूत भविष्य सांगते। हा सांग सांग। लय खुमखुमी आले हे स्नी भूत भविष्य जाणून घ्यायचे, पर हे स्नी खाऊ नाही। मी आजी काय सांगणार आहे का नाही, त्यांना त्यांची बिन पाण्याची कशी उत्त्याते काय फूट वाटायले। बघा जावा पुनवाला दादाच्या घरला जाऊन बघा जावा काय चाललंय ते बघा। डराव शी, लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला? अगं बेडकाला कसली लाज, खाली बसा। मग आता शिक्षा भोगा। बाबू महाराजांनी दीड दिवस बेडका सारखा वागायला सांगितलंय तुम्हाला। काय बोलताय काय तुम्ही, जरा जरी उभे राहिलात ना तर मग लक्षात ठेवा। डराव डराव शी, चिखलात लोळणारा बेडूक। परत बेडूक म्हणालीस मला, बसा। तरी ना मला डाऊट होताच, ज्या पद्धतीने हे रात्रभर घोरत असतात ना, मला वाटलंच होत हे मागच्या जन्मी बेडूकच असणार। डराव डराव। ए वैजू, मागच्या जन्मी आम्ही नेमकं कोण होतो आमच्या थोबाडाकडे बघून सांग। एखाद्यावर किती वाईट दिस यावत आणि तेच नि तुमचं थोबाड बघायला लागावं। आधी सांग आम्ही मागच्या जन्मी नेमकं कोण होतो। मागच्या जन्मी तुम्ही खेकडे होतात दादा, मटकर खेकडा आणि घाटकर खेकडा। आसंदी आसंदी आसंदी, खेकडी तर खेकडी, मागच्या जन्मी पण आपण सेम होतो ना, ता महत्वाचा आपण ठीक आहे। पण आम्ही दोघं दोस्तच होतो ना। त्याची भी एक लई मोठी स्टोरी आहे दादा। मटकर खेकडा आणि घाटकर खेकडा एकदा एका ओढ्यात पळत होते दादा। वरून एक जाळं आलं आणि त्यासने साप दिशी पकडून ताप दिशी टोपलीमध्ये ठेवलं दादा। असं दोघ जण घाबरून असं गोल गोल फिरत होते दादा। त्यात घाटकर खेकडा त्या टोपलीतन सक्सेसफुली पळत होता दादा। तेवढ्यात एक खेकडा आला आणि त्यांचा पाय सप्प दिशी ओढला दादा। आणि मग कालवण, घाटकर खेकड्यांचं कालवण झालं दादा। वैजू, त्या घाटकर खेकड्याचा पाय ओढणाऱ्या खेकड्याचा माका नाव सांग। नगन। नाही नाही, माका नाव सांग। नगन नगन नगन। माका नाव ऐकूचा हा। त्या खेकड्याचं नाव मटकर खेकडा आहे दादा। मटकर, तुम्ही माझा पाय खेचला असं कसं करू मी? तुम्ही माझा पाय खेचला पण असं कसं करीन मी? अरे तुम्ही माझा पाय खेचला असं कसं करीन मी? मग मी खोटं बोलायलोय, म्या खोटं बोलायलोय। नाही खोटं बोलणार, महाराजांची कृपा हिच्यावर हाय म्हटल्यावर ही खोटं नाही बोलणार। तरीच तरीच तुम्हाला तरुणपणी कबड्डी खेळायची लय हौस होती। नाही घटकर जाऊ दे ना, सॉरी ना सॉरी सॉरी सॉरी। पुढच्या जन्मात काहीतरी चांगला असा तू। ए वैजू, तू आमचं पुढच्या जन्माचं काहीतरी सांग, त्यात काहीतरी भालं असेल आमचा चांगला असेल। पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी वेगवेगळे असणार दादा। वेगळे वेगळे, बरं आहे। घाटकर काका, तुम्ही इलेक्ट्रिकचे खांब होणार दादा। इलेक्ट्रिकचा खांब नाही कोणाची दुश्मनी, नाही कोणाबरोबर दोस्ती, बस। आणि मटकर काका, तुम्ही त्याच एरियातलं कुत्र होणार दादा। मटकर, मागच्या जन्मात तुम्ही माझा पाय खेचला कालवण झालं, आणि पुढच्या जन्मात तुम्ही पाय वर करून। आ 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
येत्या अहो या वयात म्हटला तर पटकन वर जाशाल. मना थांबून तू कशाला रडतीस? अहो माका पण रडायचा ना, पण तुमच्या रडण्यामध्ये माका डिस्टर्ब होता. अरे तुम्ही किती गळ्याचं फायकळो करतास? अगो त्या वैजून म्हणा म्हणजे मांगला जन्माची दास्तान सांगली. मग त्या दास्तान म्हणजे तुमचा बस्तान बरोबर नव्हता? अगं ती बोलली मांगच्या जन्मात मी काका कुवा होतो. त्यात काय चांगलंच आहे की आता चाचा मागे काका. काका कुवा काका 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 कुवा पंची पंची. अहो मग फट 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 उडून जायचं ना. फडफडणारच होतो पण तेवढ्यात माझ्या माझ्या बगल सुन जाणाऱ्या हत्तीच पाय मारली. सेफ्टी सेफ्टी पडलो माझी सेफ्टी उचूक झाली. अरे रे 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 मग हलू हलू हलू. ए नंदा आता तू कशाला तू फणी बारी झाले सरकी रडतीयस? कसं सांगू तुमका काय मागच्या जन्मी मी लय अप्सरेसारखे सुंदर होतय, गुलाबाची कळी होतय. शक्य ऐकान घेवा. अप्सरेसारखी सुंदर होतय, गुलाबाची कळी होतय, पण माझो बापूस लय गरीब होतो. आणि एके दिवशी अरे ओ लोठिया का करत हो? सरकार एक बोरी अनाज लाए है सरकार. झूठ सफेद झूठ. ए बिरजू सरकार तुम जानते हो हमें झूठ से सख्त नफरत है. दो बोरी अनाज लाते हो और कहते हो एक बोरी अनाज लाओ. अरे नहीं नहीं सरकार, अरे ये बोरी नहीं, ये तो हमार छोरी है, हमार बिटिया चमेली. चमेली दिसता भोपळ्याचा फूल पण नाव चमेली. बापू ये तुम्हारे सरकार बहुत कॉमेडियन है. अरे ए बिरजू सरकार तेरी चमेली तो बहुत प्यारा हस्ती है. अरे बस 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 क्या आज तुझे लगान माफ किया. अरे सरकार सरकार बस तेरे चमेली के दो चार ठुमके तो दिखा दे. बिरजू सरकार अगर तेरी बेटी ना नाची तो तेरा सर और ये गोली. अरे नहीं सरकार हमें छोड़ दो, हमें छोड़ दो. अगर जो आप चाहो तो हमारी बिटिया तो आपके लिए पूरी जिंदगी नाचेगी. नहीं लाहौल मिला कुछ ऐसा है ना तुझा संगात तरीच माझे अजून पाय दुखतोत. नाचाचं काय नाही हो, मी नाचत होतो, तो डाकू पण नाचाक लागलो. असा वाटला कलिंगडाचा ट्रक आडवो झालो आणि रस्त्यावर सगळी कलिंगडा गडाबडा गडाबडा लोळाक लागली. एक वेळ माणूस काचेवर नाचेल पण कलिंगडा बरोबर कैसा नाचेल? आपला मांगला जलंतरी एकदम बकवास.